वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, आज आपण पाइनॅपल डेझर्ट बनवणार आहोत। सध्या लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर पडता येत नाही आणि मुलं खूप बोर होतात, त्यामुळे त्यांना काहीतरी नवीन नवीन हवं असतं। त्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे आणि अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आता 1 टेबलस्पून साखर आणि 1 कप दूध टाकायचं आहे। हे आपण आता एक त्याला उकळी येईपर्यंत आपण गरम करून घेणार आहोत आणि त्याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकलेली आहे, त्यामुळं ते खूप छान क्रीमी होतं। कंटिन्यू हलवत राहणार आहोत आपण याला। तुम्ही बघू शकता ह्याला खूप छान थिकनेस आलेला आहे, अगदी 2 मिनटात तयार होतं हे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हे थंड करून घेणार आहोत। हे थंड झालेलं आहे, याच्यामध्ये आता मी 1 टेबलस्पून पायनॅपल क्रश टाकलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही पायनॅपल जामही वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत। जर तुम्हाला अशा रेसिपीज आवडत असतील तर अश्विनीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा। आता आपण हे 1/2 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत। हे मी 1/2 तास सेट करून घेतलेलं आहे आणि आपण आता जेली बनवूया। त्यासाठी मी 1/2 टीस्पून कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता 1 टेबलस्पून पायनॅपल क्रश टाकलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साखर आणि त्याला आणखी डार्क रंग येण्यासाठी मी इथे थोडासा लेमन येलो कलर वापरलेला आहे। कलर अगदी ऑप्शनल आहे। आता आपल्याला हे याची जेली तयार करून घेण्यासाठी कमी गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे आणि आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हे आपल्याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। हे आपल्याला सेट केलेल्या ग्लासवरती टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे 1 तासभर फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। हे मी 1 तास फ्रीझरमध्ये सेट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पायनॅपल डेझर्ट तयार झालेलं आहे। नक्की करून बघा।